वॉचिंग स्टार 9 न्यूज। जब भी किसी का पर्स या फिर मोबाइल पब्लिक प्लेस में खो जाता तो बहुत कम ही लोग होते हैं जो उसे वापस पाने की आस रखते हैं, इसलिए वो उसके मिसिंग रिपोर्ट भी नहीं लिखवाते, और जो लिखवाते भी हैं 2-4 महीने में उसके मिलने की आस खो बैठते हैं। ऐसे लोगों के लिए एक पॉजिटिव खबर आई है। जी हाँ, दरअसल मुंबई के रहने वाले एक शख्स का खोया हुआ पर्स पूरे 14 साल बाद मिला। जी हाँ, लेकिन दुख इस बात की है कि अब पर्स में रखे कुछ पैसे अब वो इस्तेमाल नहीं कर सकता। 14 साल बाद अपना खोया हुआ पर्स पाने वाले इस खुशनसीब का नाम हेमंत पडलकर है। नवी मुंबई का वाशी रेलवे जीआरपी पुलिस युवक का खोया हुआ पर्स उसे वापस लौटा दिया है। कम्प्लेनन हेमंत पाडलकर, इनका फरवरी 2006 में पैकेट चोरी हुआ था। उन्होंने वाशी रेलवे पुलिस स्टेशन में कंप्लेंट दी थी और वाशी पुलिस स्टेशन में गुनाह दाखिल था। उस वक्त वाशी पुलिस स्टेशन ने आरोपी को पकड़ के उसके पास से पैकेट और चोरी हुई कैश रिकवर की थी, लेकिन कंप्लेनेंट उनके पते पर न मिल पाने से उनको वह उनका पैकेट उस वक्त दिया नहीं गया था। हमारे मुंबई रेलवे पुलिस आयुक्त माननीय रविंद्र शेनगांवकर सर के मार्गदर्शन पर पुलिस थाने के प्रलंबित मुद्देमाल कंप्लेनेंट को देने का विशेष अभियान चल रहा है। उसी अभियान के तहत हमारे स्टाफ ने कंप्लेनेंट को खोज निकाल के उनका चोरी हो गया पैकेट और कैश 14 सालों के बाद उनको सुपुर्द किया है। शाह अली सीएसटी तो पनवेल प्रवास दरमियान माझा रेलवे मध्ये पैकेट हरवलेलं होतं आणि त्यावेळा मी वाशी रेलवे पोलीस स्टेशनमध्ये ती कंप्लेंट त्यावेळा नोंदवलेली। पण साधारण 14 वर्षानंतर आता 2 महिन्यापूर्वी मला वाशी रेलवे पोलीस स्टेशन मधून कॉल आला की तुमचे जे हरवलेली वस्तू आहे ती सापडलेली तर तुम्ही या। तर लॉकडाऊन असल्यामुळे त्यावेळेला काही जाता नाही आलं। 8 दिवसापूर्वी मी तिकडे गेलो तेव्हा मला सांगितलं की तुमचे 900 रुपये त्या पाकिटात होते ते सापडलेले आहेत, त्यातले 300 रुपये आम्ही तुम्हाला परत देऊ शकतो कारण त्या नोटा चलनामध्ये आहेत। 100 रुपयाचा बॉन्ड पेपर करता त्यांनी ते खर्च केला आणि त्यातले 500 रुपयाची नोट होती ते म्हणाले की आम्ही देऊ शकत नाही कारण आम्ही रिझर्व्ह बँकेवर आमचा पत्रव्यवहार चालू आहे। ही नोट 2016 जेव्हा डिमोनिटायझेशन झालं तेव्हा त्यावेळेचे जे ऑफिसर होते त्यांनी सबमिट केली नव्हती कारण कदाचित त्यांना ॲज अ इव्हिडन्स म्हणून ती कदाचित कोर्टामध्ये प्रोड्यूस करावी लागली होती, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी केली नसेल। पण आता आमचं जवळजवळ 3 वर्षापासून आम्ही रिझर्व्ह बँकेकडे पत्रव्यवहार करतोय की ही नोट बदलून देण्यात यावी, त्यावेळेला चलनात नव्हती ठीक आहे पण आता ती जर का सापडली असेल त्याचा कोर्टचा जर का पूर्ण इव्हिडन्स असेल आणि पोलिसांचे पण सर्व रिपोर्ट्स असतील तर ती नोट बदलून द्यावी आणि असं पोलिसांनी त्यांच्याकडे 2-3 वेळा पत्रव्यवहार केला। पण रिझर्व्ह बँकेमध्ये असं पत्रव्यवहारामध्ये पोलिसांना असं उत्तर दिलं की हा मॅटर कोर्टशी रिलेटेड आहे, तर कोर्टालाच तुम्ही जाऊन विचारा काय करायचं। आणि जेव्हा हे लोक कोर्टाकडे गेले तेव्हा कोर्ट म्हणतं की रिझर्व्ह बँकेच ते नोट चेंज करून देऊ शकते। तर ह्या सर्व त्यांच्या प्रक्रियेमध्ये 3 वर्ष गेल्यानंतर पोलिसांनी असा निर्णय घेतला की ज्या चलनातल्या नोटा त्यांच्याकडे ज्या आहेत आत्ता त्या ग्राहक त्या माणसाला ज्यांनी कंप्लेंट केल्या त्या रिटर्न करण्यात याव्या, त्यानुसार त्यांनी मला त्या 8 दिवसापूर्वी रिटर्न केल्या। फक्त 500 रुपयाची जी नोट आहे जी त्यावेळेला सबमिट केली गेली नव्हती बँकेमध्ये डिमोनिटायझेशन झालं तेव्हा, ती ते म्हणाले की जोपर्यंत रिझर्व्ह बँक ती बदलून देत नाही तोपर्यंत ती आम्ही तुम्हाला येऊ देऊ शकत नाही। पण मला 14 वर्षानंतर जे काही आता जो माझा हरवलेली वस्तू जे काही मिळाले त्याच्याबद्दल आनंद जसा 14 वर्षानं एखादी वस्तू हरवल्यानंतर एखाद्याला होतो तसाच होतो आहे। पण प्रश्न मनामध्ये सारखा एकच डोका होतो आहे की 14 वर्षानंतर जर का माझं हरवलेलं पाकिट किंवा अमाऊंट मिळू शकते, तर एखाद्याची 2016 घरात जर का चोरी झाली असेल किंवा रॉबरी झाली असेल आणि हरवलेले पैसे त्याचे जर का आत्ता सापडले तर त्याचं पुढे काय, त्याच्यामध्ये जर का जुन्या नोटा सापडल्या तर त्यांचे पैसे त्यांना परत कसे मिळणार।